युट्यूबवर दोन व्हिडिओ पोस्ट करून हर्षवर्धन जाधव यांचे रावसाहेब दाने यांच्यावर त्यांनी गंभीर आरोप केलेले आहेत. राजकारण सोडलेल्या हर्षवर्धन जाधव यांनी केंद्रीय मंत्री रावसाहेब जाधव यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक गंभीर आरोप केलेत. हर्षवर्धन यांनी यूट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून घरगुती गोष्टी चव्हाट्यावर आणल्या आहेत. अगदी संजना आणि हर्षवर्धन यांच्या लग्नापासून ते लोकसभा निवडणुकीपर्यंत अनेक बाबींवर हर्षवर्धन यांनी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर आरोप केले आहेत. पण जर तुम्ही आग्रह धरला की आता याला ठोकायचाच तर तुम्ही मला नक्कीच ठोकू शकता, कारण अमित शहा तुमचा माणूस आहे, कुठूनही धरून आणाल आणि उडवून टाकाल किंवा काही कराल. तुमच्याकडे शक्ती आहे, माझ्याकडे काहीच नाही. त्यामुळे आता तुम्हाला जे काही करायचं आहे ते तुम्ही करा, पण तुम्ही काहीही वेळ वाकडं केलं तर एवढं लक्षात ठेवा मी जीव देऊन टाकेन. आणि तुमचे व्हिडिओज व्हायरल होतील, तुमचे व्हिडिओज व्हायरल होतील. तुम्ही नकटायच, तुम्हाला कळेल की हा मेला तर हा आपलं गापली घाण करून गेला, त्यामुळे मला पण जगू द्या. तुमची पोरगी जगवा, तुमच्या पोरीला खुश ठेवा, तिला राजकारण करू द्या, माझी आमदारकी तिला सप्रेम भेट, माझं काही म्हणणं नाही. माझे कार्यकर्ते पण जे असे आहेत ज्यांना पैसे पैसे पाहिजे असतात ते पण खुश राहतील, चार पैसे त्यांच्या घरात येतील. काही कार्यकर्त्यांच्या आमच्या म्हणणं होतं की दादांनी स्वतःही कमवलं नाही आणि आम्हालाही कमवू दिलं नाही, कमीत कमी ते तरी खुश होतील की आता वहिनी चार पैसे स्वतःही कमवतील आणि आम्हाला पण कमवू देतील. मी जाईन संजनाच्या प्रचारला, का नाही जाणार, मी जाईन नक्की. त्यामुळे त्याच्याविषयी तुम्ही निश्चिंत राहा. अरे बहुत चटके लग रहे हैं, अरे लगने दे, कुछ ना कुछ इम्पोर्टेंट छूटना नहीं चाहिए. 16 मिनट हो गए ना अभी. हाँ ठीक है. तर मला असं वाटतं की सगळे मुद्दे कव्हर झालेले आहेत. मी पुन्हा एकदा अतिशय विनम्रपणे नतमस्तक होऊन तुम्हाला विनंती करतो, दादा माझा पिच्छा सोडा. तुमच्या मुलीला मी माझा बंगला द्यायला तयार आहे. मी फक्त प्लॉट तिला देणार नाही हर्षवर्धन बिल्डिंगचा, कारण तो माझ्या वडिलांचा आहे, म्हणजे तो माझ्या आईचा प्लॉट आहे. तुम्ही तिथे निळे झेंडे लावणार, पिवळे झेंडे लावणार, पुन्हा तमाशा करणार, मला हे माहिती आहे, कारण तुमचे हाव सुटत नाही. 20,000 कोटीचे मालक तुम्ही, तुम्हाला 10 कोटी सुटत नाहीत, मला माहिती आहे ना ते. तुम्ही काय करणार ती, तुम्ही काय सोडणार आहे? पण मी तो प्लॉट तुम्हाला देणार नाही, कारण तो माझ्या नावावर आहे. आणि एक पिशोरची जमीन आहे ती मी तुम्हाला देणार नाही. बंगला संजनाला मी द्यायला तयार आहे, तुम्ही घ्या आणि आनंदाने तिला त्या घरात ठेवा, आनंदाने कन्नडचं राजकारण करा. मी आता इथून कोचिंगला चाललेलो आहे, त्यामुळे त्या ठिकाणी आता मला डिस्टर्ब करू नका. तुम्ही कुठेही पोलीस पाठवले, तुम्ही काही भानगडी करायचा प्रयत्न केला, तुम्ही मला अडकवायचा प्रयत्न केला, तर मी सायनाइडच्या पिल्स माझ्याबरोबर ठेवलेल्या आहेत. तुम्ही जर काहीही करायचा प्रयत्न केला तर पुन्हा एकदा सांगतो, मी सायनाइडच्या पिल्स माझ्याबरोबर ठेवलेल्या आहेत. काहीही लफडी तुम्ही केली तर मी जीव देऊन टाकेन, आणि मी जीव देऊन टाकला तर तुमचं रेकॉर्डिंग व्हायरल होईल. तुमचं रेकॉर्डिंग जर व्हायरल झालं तर तुमची पंचायत होईल. त्यामुळे कृपा करा, तुम्ही जगा आणि मलाही जगू द्या. संजनाला जेव्हा जेव्हा मी हवा असेल तेव्हा तेव्हा मी येऊन तिला काय पाहिजे असेल राजकीय मदत ती करायला मी तयार आहे. पण आता मी संजनासोबत संसार करू शकत नाही. तुम्ही माझा खून केला तरी चालेल, पकडून मारलं तरी चालेल, कारण तुम्ही तेच करू शकता. गुंडगिरीच्या पलीकडे तुम्हाला येतच नाही काही. केंद्रीय मंत्री म्हणतोय, केंद्रीय मंत्री कशाला म्हणतात? केंद्रीय मंत्री भाषा काय वापरतोय? मी मुतलो तर धार जाणार नाही माझी. अहो झोपडपट्टीतले लोकसुद्धा ही भाषा वापरत नाहीत की मी मुतलो तर धार जाणार नाही माझी. तुम्ही केंद्रीय मंत्र्याच्या खुर्चीत बंगल्यात बसून बोलताय आणि धमकवताय मला की तुला आत्ता अटक करतो आणि टाकतो आतमध्ये. टाका बाबा आतमध्ये, लावा माझ्या पाठीमागे 1000 खोट्या केसेस. ही म्हटली, ती म्हटली, ही म्हटली प्रॉस्टिट्यूशन केलं, तिने म्हटलं असं केलं, तिने म्हटलं असं केलं. खोट्या गोष्टी तुम्ही काही करू, कारण तुम्ही शेवटी सत्तेत आहे. सत्तेतल्या माणसाशी पंगा घेणं सोपं नाही आहे, पण मी घेतोय. का? कारण मला तुम्ही तसंही ठेवत नाही आहे. मी विचार केला होता घरी परत आल्याच्या नंतर, आत्ता लिहून जेव्हा घरी परत आलो त्यावेळेला, की आपण नाही संजना ऐकत तरी पण आपण रेटूया संसार. पण प्रश्न असा झाला की तिथं जाऊन सुद्धा ती ठीक व्हायला तयारच नाही. मला तुम्ही परत डिप्रेशनमध्ये टाकणार, सुसायडल थॉट्स येणार मला. संस्कृती चुकीची आमच्या आईवडिलांनी घालून दिलेली, कमळ तुमच्या ह्याच्यातून बाजूला करा बरं आणि स्वतंत्र उभे राहा बरं जालना लोकसभा मतदारसंघामध्ये, मग मला बघू दे तुम्हाला किती मतं मिळतात. तुमच्या मुलाला उभं करा म्हणा विदाऊट बीजेपी तिकीट, विदाऊट पैसे बीजेपी तिकीट,
कारण माझे जे काही 60,000 मतं मला मिळाली होती ते विदाऊट पैसे मिळाली होती, मला मी कोणाला चहासुद्धा पास दिला नव्हता. तेवढं मतदान जर तुम्ही कधी घेऊन दाखवलं भाजप बाजूला ठेवून, तर मी म्हणेन की तुमच्या दम आहे. आता मी ते जर मला माहिती तुमच्यात तो दम नाही आहे, तुम्ही कधीच करू शकत नाही, कारण पक्षश्रेष्ठींचे पाय चोळल्याशिवाय तुम्हाला जमत नाही. अमित शहा तुमच्याकडे मुक्कामाला, आमका मुक्कामाला, ढमका मुक्कामाला, मोठी मोठी लोक तुमच्याकडे मुक्कामाला का? कारण ते काहीतरी उपलब्ध करून देतात तुम्हाला. त्याच्यापेक्षा मला करून दाखवा ना तुम्ही पण पक्ष काहीतरी. नाही तर मी म्हणतो तुम्हाला, तुम्ही जे शब्द मला वापरले, मी म्हणतो तुम्हाला की मी मुतलो ना तरी माझी धार तिथपर्यंत जाणार नाही, एवढीच मतं तुम्हाला आहेत. केव्हा? जेव्हा तुम्ही विदाऊट बीजेपी विदाऊट पैसे निवडणूक लढाल. जेव्हा विदाऊट बीजेपी आणि विदाऊट पैसे निवडणूक लढाल तेव्हा तुमची खरी लायकी तुम्हाला कळेल, आणि मग माझ्या प्रॉपर्टी च्या संदर्भात मुतण्याची भाषा तुम्ही बंद कराल. तुम्हाला असं वाटतं फार फडफड करतो आहे, ह्याला कुठेही धरू आणि कापून टाकू. एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो आज, ह्याच्यापेक्षाही तुमचे छक्केपंजे असलेले सगळे व्हिडिओ मी काढलेले आहेत, आणि मी ते सगळे व्हिडिओ खरं म्हणजे काढले ह्याच्यासाठी होते, कारण मला एवढा वैताग आला होता. कारण एकतर तुम्ही केंद्रीय मंत्री, आम्ही कोणीच नाही, त्यामुळे आम्ही तुमचं काय वाकडं करणार? तुम्हीच वाकडं करणार जे करणार ते, तुम्हीच पोलीस धाडणार, तुम्हीच कोर्ट चालवणार. त्यामुळे मी असं ठरलं होतं की त्या सुसाईडच करून टाकू, म्हणून मी व्हिडिओ बनवले होते काही, आणि मी ते सगळ्या प्रमुख वकिलांना पाठवलेले आहेत. लक्षात ठेवा, ज्या दिवशी माझा घात होईल एक तर तुम्ही मला माराल किंवा पोलीस अंगावर सोडाल किंवा अनेक लफडी तुम्ही कराल, त्यावेळेला हे व्हिडिओ बाहेर येतील. कारण त्यावेळेला मी सुसाईड केल्याशिवाय राहणार नाही, आणि जर मी सुसाईड केलं ना तर तुमचे 12 वाजतील, एवढं लक्षात ठेवा. तुम्ही मला जास्त ताणू नका. तुमच्या मुलीला तुम्हाला आमदार पाहायचं आहे ना, करा, माझं काही म्हणणं नाही आहे. किंबहुना तुम्हाला खोटं वाटेल की जर आयुष्यात कोणाशी प्रेम केलं असेल तर तिच्यावर केलं होतं, पण तिला माझ्या प्रेमाची किंमत नाही कळाली. तिला मी आमदार करायला तयार आहे. तुम्ही म्हणाल तू कोण आमदार करणारा, तुझी काय लायकी आहे? माझी लायकी माझे 60,000 मतं आहेत जी मला फुकट मिळालेली आहेत. मी 5 पैसे कोणाला दिले नाही, 5 रुपयाची चहा कोणाला पाजलेली नाही आहे, तरी मला एवढी मतं आहेत. मी मगाशीच तुम्हाला म्हटलं, दाखवा ना तुम्ही पण अपक्ष राहून 60,000 मतं मिळवून, मग म्हणेन तुम्ही खरे पाटील आहात म्हणून. पण मी तुमच्या मुलीला आमदार करायला तयार आहे. मी तसं पहिलेच व्हिडिओ टाकलेला आहे की त्याच्यापासून तुम्हाला प्रॉब्लेम काय आहे की हर्षवर्धन थोडासा आता मागे यावा आणि आपली मुलगी पुढं जावी. हरकत नाही, हरकत नाही. प्रत्येकाला वाटतं, माझ्या आईला पण आमदार केलंच होतं लोकांनी. काय की सुनांना आमदार करत नाहीत का लोक? करतात ना. तुमच्या पण मुलीला करतील. पण त्याच्यासाठी तुम्ही हे एवढ्या सगळ्या भानगडी कशासाठी करताय? आणि तुम्ही म्हणताय मी तर मला जावई एवढा आवडतो, माझी एवढी काळजी आहे मला जावयाबद्दल. अहो 8 महिने मी घरी आलो नाही, तर कुत्र्याने सुद्धा मला फोन करून विचारलं नाही की तू कुठं आहेस, जेवलास का, काही खाल्लं का, काही केलं का, काही पैसे कमवले का, काय केलंस, जगलास कसा, हे कोणी म्हटलं? कोणी तुमच्याकडनं आलं नाही. मेला तर मरू द्या. आणि आज तुम्हाला सगळी चिंता माझी पडली आहे. कसं काय हो अचानक? नाही तुम्ही कारखान्यात कधी मदत केली? हिराजी महाराज कारखान्यात बंद करू क्या? कधी ऑफ हो गया? कधी हिराजी महाराज कारखान्यात मदत केली का तुम्ही? का तुम्ही कन्नड कारखान्यात मला कधी मदत केली? का एखाद्या तालुक्यातल्या निधीसाठी तुम्ही मला मदत केली? कशासाठी मदत केली तुम्ही मला? हिराजी महाराज कारखाना तर झालाच नाही, भाजपचं सरकार, तुम्ही त्याच्यात प्रदेशाध्यक्ष तरी झाला नाही. तुम्ही अक्षरशः आमच्या कार्यकर्त्यांकडून 10% पैसे घेतले आणि त्यांना निधी दिला. शिरोडी, आवराळा, आडगाव, जिहूर नावं सांगतो ना गावांची, आणि त्यांना 10% त्यांच्याकडनं घेऊन त्यांना 25-15 पैसे दिले, आणि मला 5 रुपये नाही निधी माझ्या मतदारसंघात. मी आमदार असताना तुम्ही माझे सासरे असताना.